नमस्कार. आज 6वी माळ आहे आणि आज 6व्या माळेला हिरवा रंग आहे आणि कात्यायनी देवीची पूजा आहे. तुमचीही पूजा संपन्न झाली असेल. आज मी थोड्या वेगळ्या कपड्यांमध्ये पण हिरवा रंग घातलाय, कारण जेव्हा मला माझ्या राजकीय अपॉइंटमेंट्स नसतात किंवा मला फॉर्मल मीटिंग नसतात तेव्हा मी साधे कपडे घालायचा मला जास्त आवड आहे. सुटसुटी तसे कपडे घालायचे, त्यामुळे पूजेलाही खूप छान मला लक्ष देऊन पूजा करता येते, मन लावून पूजा करता येते. आज कात्यायनी देवी चे रूप आपण पूजत असतो. या देवीला कात्यायन एका ऋषीच्या घरी भगवतीची त्यांनी खूप पूजा केली, भगवतीचा खूप त्यांनी सेवा केली आणि खूप आराधना केली आणि भगवतीला जन्म घेण्यासाठी आवाहन केलं, तेव्हा कात्यायनी देवीने त्यांच्याकडे जन्म घेतला. सप्तमी अष्टमी नवमी नंतर दसऱ्याला महिषासुराचा कोप वाढला होता, त्याचा अन्याय वाढला होता, त्याचं तर पूर्णपणे नायनाट करण्यासाठी दशमीला त्याचा वध केलेला आहे देवीने. हे देवीचं स्वरूप फार तेजस्वी आणि तेवढंच ते खूप प्रखर देखील आहे. चार भुजा या देवीला आहेत आणि या चार भुजांमध्ये आशीर्वादाचा हार देखील आहे, छान कमळाचं फूल देखील आहे आणि अस्त्र देखील आहेत. असंच असतं की देवीचा एका हाताने आशीर्वाद असतो आणि एका हाताने धाक देखील असतो, की जर कोणत्या चुकीच्या गोष्टी वाढल्या तर नक्कीच त्याचा नायनाट करण्यासाठी ते अस्त्र देवी उभारल्याशिवाय राहत नाही, हेच या देवीला यातून सांगायचं असेल. आपल्या सर्वांना आज नवरात्रीच्या 6व्या माळेच्या शुभेच्छा. आपली पूजा कशी झाली हे जरूर सांगा. धन्यवाद.